सन्माने विश्वाजी मागे आणि त्यांच्या समेत आपण पाहतो ज्या उत्कृष्ट क्रिकेटपटू वाचर गावतील माहिती महेंद्र मागे यांच्या ठिकाणी शुभागम होतोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सरपंच चषक 2019 मध्ये आणि विनंती असेल आपण व्यासपठा रेवस्थान आपण नवयचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण जाऊया मॅच कडे. 31 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतो V.S.Lonad लोणार संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये प्रविष्ट होते. योगेश विथ सुधीर कदम. योगेशचा जर आपण विचार केला तर अजय मूर्ती लहान आहे, परंतु बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमात कीर्तीन महान आपल्याला पाहायला मिळालेले आहे. आणि तशाच प्रकारचे या ठिकाणी मात्र त्याच्या संघनायकाला अपेक्षा असतील त्याच्याकडून की चांगली सुरुवात आपल्या संघासाठी त्याच्याकडनं पाहायला मिळेल. आणि त्याच ठिकाणी त्याच्यावर जो विश्वास ठेवला आहे सलामीवीरसाठी त्याला नक्की त्या ठिकाणी प्राधान्य दिलं आहे. आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय, कशा प्रकारची सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. आणि त्यानंतर आपण जर मेंडेटरी पॉवर प्लेचा विचार केला तर माऊलीस पण आमने संघाचा सर्वात अनुभवी गोलंद ज्याने नक्कीच भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं आहे आणि तोच गोलंदाज या ठिकाणी सज्जवतोय खंडू केणे, सॉरी खंडू पाटील. तर खंडूच्या हातात आहे चेंडू आणि पहिल्या चेंडूचा सामना करतोय फलंदाज योगेश. योगेश हा 360 डिग्री मध्ये खेळणारा फलंदाज आहे. पहिला चेंडू हवेत मारलाय मात्र गॅप मध्ये एका टप्प्याने चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार चौकार. आमने पाड्याचा चाललाय हो गव गवा, अहो चाललाय हो गव गवा. अतिशय सुरेख फटका पहिल्या चेंडूवर आणि चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देतोय फलंदाज योगेश डोंगरे. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह होता, खरं तर क्षेत्ररक्षक होता वायडिश लॉंगॉनला, मात्र अँटिसिपेशन चुकलंय. एका टप्प्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. पॉवर प्लेचं षटक आहे, 31 धावांचं आव्हान. पुन्हा एकदा खंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिर बिनबाद 4. प्रतिषटक आपण पाहिलं तर 10.33 सरासरीने धावा जोडायच्या आहेत. खूप मोठं टार्गेट नाही, परंतु एक सन्मानजनक धावसंख्या निश्चितच उभी केली आहे प्रथम फलंदाजी करताना या मॅचमध्ये आमणी संघानं. आता मात्र आतमध्ये येणारा चेंडू होता हलक्या हाताने फक्त टॅप केलाय ऑफसाईडला आणि एक चोटी धाव पूर्ण केली जाते. चांगलं अंडरस्टँडिंग, चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं, चांगला ताळमेळ आणि समन्वय दोन्ही फलंदाजांमध्ये. एका धावेने धावसंख्या 5 या आकड्यावर पोहोचते. पहिलं षटक खूप महत्त्वाचं आहे कारण पॉवरप्लेचं षटक आहे. पॉवरप्लेच्या षटकामध्ये बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे की फलंदाजांनी 15 किंवा त्यापेक्षा जास्त धावा देखील जोडलेल्या आहेत, परंतु अचूक टप्प्यावर जर गोलंदाजी झाली तर निश्चितच फलंदाज देखील अडचणीत येत असतात. आता मात्र सामना करतोय सुधीर. इनसाइड आउट ड्राइव्ह लगावण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे. एक धाव पूर्ण केली जाते. ज्या पद्धतीने फटका मारायचा होता त्या पद्धतीने फटका खेळता आला नाही. खरं तर कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवायचा होता, मात्र मोठी आउटसाइड एज लागली होती. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यामध्ये देखील क्षेत्ररक्षकाची चूक होती, तर गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. गौतमी बापगाव 20 संघ प्लीज त्वरित नाण्यापैकीसाठी यायचं आहे. नक्की एक चांगला कमबॅक मित्र म्हणे, कारण पहिल्याच चेंडूवर 4 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर नियंत्रणामध्ये आपण पाहतो चेंडू गोलंदाजी साकारतोय. आता मात्र फुल टॉस चेंडू गॅप मध्ये आणि नक्की तर चेंडू जाणार वाईड ऑफ लॉंग ऑन सीमेरीच्या बाहेर चौकार. सुरेख फटका होता, प्लेसमेंट वाखाणण्याजोगं होतं. लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या बरोबर मधून चेंडू काढला होता 4 धावांसाठी. दुसरा चौकार योगेशच्या बॅटमधून. दमदार सुरुवात आपण पाहतो योगेशच्या माध्यमातून लोणार संघाची. धावसंख्या बिनबाद 10. षटकातील शेवटचा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेट. यॉर्कर लेन गोलंदाजच्या दिशेनं मात्र चेंडू अडवता आला नाही आणि डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, मात्र निशाणा चुकतोय. 1 धाव या शेवटच्या चेंडूवर पूर्ण केली जाते. पहिलं षटक कंप्लीट होत आहे. माऊली स्पोर्ट्स आमणी संघाविरुद्ध आपण पाहतोय V.S.Lonad लोणार संघाला खेळताना. 31 धावांचा पाठलाग करत आहे लोणार संघ. धावसंख्या बिनबाद 11. दरम्यान या ठिकाणी वाचर गावातील प्रसिद्ध उद्योजक
जनार्दन जी मागे यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आयोजकाच्या वतीने, वेलकम. तर छत्रक्षण त्वरित सजवायचा, जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. पहिल्या षटकात आपण जर खेळ बघितला तर 11 धावा नक्कीच जमा केला या ठिकाणी विकीसपट लोणार संघाने, परंतु अजूनही सामना जे संपलेला नाही, कारण 12 चेंडूमध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति षटकामध्ये 10 धावांची आपण या ठिकाणी असिंग रन रेट पाहू शकतो. तर पाहूया गोलंदाजीमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतो या दुसऱ्या षटकामध्ये. एका ब्रेक थ्रोची आवश्यकता असेल आता मात्र माऊली स्पोर्ट आमने संघाला. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर आजच्या दिवसाचा खेळ जर बघितला तर एकतर्फी सामना नक्कीच एकविरा सांगे संघाने विजय प्राप्त केला. आणि त्यानंतर आपण पाहतो या आजच्या दिवसातील ही दुसरी लढत, संघर्ष महत्वपूर्ण आपण लढत पाहतो. या जसा तसा या ठिकाणी उत्तर दिला जातोय, कारण ज्यावेळी माऊली स्पोर्ट आमने संघ फलंदाजी करतो त्यावेळी नक्कीच 10 धावा पहिल्या षटकामध्ये जोडल्या होत्या. आणि त्याच्या प्रत्युत्तरात आपण पाहतो या ठिकाणी विकी स्पोर्ट लोणार संघ 11 धावा या ठिकाणी जमा करतोय. मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे, जो संघ या ठिकाणी उपस्थित असेल आजच्या दिवसामध्ये, जो संघ खेळणार आहे त्यांना मी विनंती करतोय आपण कमिटीची रिपोर्टिंग करायची आहे. त्यामध्ये नक्कीच गावदेवी स्पोर्ट बी बापगाव संघ, जय बजरंग भावाले, त्यानंतर गावदेवी येवई, टायगर इलेव्हन चोदरपाडा, संजय स्पोर्ट सावध, शिवशक्ती स्पोर्ट लोणार, मेहर इलेव्हन बापगाव, पारस स्पोर्ट आमने, रमण स्पोर्ट मुटवल, जय अंबिका देवरुंगपाडा आणि श्रीराम स्पोर्ट जांभुलपाडा, या सर्व संघांना विनंती असेल आपण कमिटीची रिपोर्ट करायचे. तर जाऊया आपण मॅचकडे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरा षटक आपण पाहतो या ठिकाणी. किरण पहिला चेंडू डाव्या इष्टीवर, चेंडूची फेकी नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. आणि पंच बालामाने आमच्याकडे इशारा करत असताना समांतर हातांची जोडी आपण पाहतो, या व्हाईटचा इशारा येतोय. अवंतर चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतो या ठिकाणी किरण. माऊली स्पोर्ट आमने संघाला नक्कीच या सामन्यावर जर पकड निर्माण करायची असेल तर नक्कीच या अवंतर धावांवर मात्र ब्रेक लावावा लागेल. आपण जर अशाच अवंतर धावा या ठिकाणी खर्च केला तर प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच हा जो लक्ष्य आपण पाहतोय तो अजूनही सोपट होऊ शकतोय. किरण पुन्हा एकदा राईट टाइमवर तो विकेटचा मारा करतोय. सामना करेल योगेश सुरेख, चेंडू चांगला कमबॅक मित्र म्हणेन. चेंडूवर लक्ष न तो बरोबर योगेशचं, एक बिघीड नक्कीच त्याच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने, परंतु ज्याप्रमाणे चेंडूची त्याने अनुमान लावला होता त्या अनुमानानुसार मात्र चेंडू आला नाही. आणि त्यानंतर ज्याप्रमाणे जो फटका खेळण्यासाठी सज्ज होता तशा प्रकारचा तो फटका खेळू शकला नाही. आणि शेवटच्या क्षणी मात्र त्या चेंडू त्याच्या शरीराला स्पर्श करतोय. धावसंख्या नक्कीच एक ने पुढे जाते, 2-13. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय लोणार संघाला, एकही फलंदाज बाद झालेला नाही, ही तर जमीची बाजू आहे. आणि चांगल्या गतीने देखील धावा जोडतायत सलामीचे फलंदाज. आता मात्र स्ट्राईक सुधीरकडे आहे. सुधीरने एकच चेंडूचा सामना केलाय, एका धावीवर खेळतोय. योगेश 2 चौकारांच्या सहाय्याने 11 धावांवर खेळतोय. किरणचा पुढचा चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त, एक्सलंट यॉर्कर, फलंदाज बाद होतोय सुधीर कदम. क्रिकेटमध्ये नक्कीच या चेंडूला मित्रांनो कॅन्सर चेंडू असा म्हणतो. या आणि या चेंडूपासून कदाचित किंचित फलंदाज वाचतात, परंतु या ठिकाणी मात्र सुधीर कदम मात्र चेंडूला सन्मान शकला नाही. आणि त्यानंतर परफेक्ट जॉर्कर आणि त्या ठिकाणी त्रिपला उद्ध्वस्त करतोय किरण. आणि ज्या विकेटची आवश्यकता होती अजय, तो विकेट नक्की या ठिकाणी प्राप्त करून देतोय दुसऱ्या षटकामध्ये किरण. निश्चितच यॉर्कर चेंडू म्हणजे गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र असतं क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु यॉर्कर चेंडू टाकण्यामध्ये देखील मोठी रिस्क असते. हा चेंडू जर बरोबर आपला हातातून रिलीज झाला नाही किंवा अचूक टप्प्यावर पडला नाही तर मात्र ओव्हर पिच किंवा फुलटॉस होण्याची शक्यता असते आणि त्याचा फायदा फलंदाजाला मिळत असतो. परंतु यावेळेस आपण पाहिलं की अगदी अचूक टप्प्यावर चेंडू होता, परफेक्ट ब्लॉकहोलचा वेध घेणारा यॉर्कर लेन चेंडू होता इष्टांच्या रोखाने. आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतो या ठिकाणी सुधीर कदमचा बिग विकेट. नवीन फलंदाज सुभाष ठाकरे. सुभाष देखील एक टेक्निकली आपण पाहिलं तर खूप चांगला फलंदाज मानला जातो. समीकरण आपण पाहूया, 10 चेंडू शिल्लक आहेत आणि या 10 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता विकी स्पोर्ट्स लोणार टीमला. किरण राईट आर्म ओव्हर द विकेट.
खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि ओहो हो स्वतःच्या पायावर खुराड मारून घेतली जाते फलंदाजाकडून. सुभाषची खेळी संपुष्टात येते. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता योगेश. आपण पाहिलं फलंदाजाला असं वाटलं की हा वाईट चेंडू असेल, लेग स्टंपच्या बाहेर असेल, परंतु शरीरावर आदळला होता आणि त्यानंतर चेंडू इष्ट्यांवर जाताना फलंदाजाने पाहिला आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटला लागल्यानंतर चेंडू इष्ट्यांवर गेला, इष्ट्यांवर ओढून घेतला फलंदाजाने चेंडू आणि दुसरा झटका विकी स्पोर्ट्स लोणार संघाला. धावसंख्या 2-32. नक्कीच या दोन विकेट्स नंतर पूर्णपणे मनोबल या ठिकाणी उंचावलेलं असेल. आता मात्र मावली स्पोर्ट आमने संघाचं आणि गोलंदाज किरणचं, कारण बॅक टू बॅक दोन चेंडू मागे दोन गडी या ठिकाणी बाद होत आहेत. आता मात्र निश्चित एक संधी आहे, अजूनही अशाच प्रकारचा दबाव टाकू शकेल, कारण नवदीत फलंदाज येतो या ठिकाणी आणि ज्या वेळी अजय नवदीत फलंदाज खेळण्यासाठी येतोय, कारण त्याच्याकडे जास्त वेळ तो खेळपट्टीवर काढलेला नसतो आणि तो दबाव या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतोय. या पाहूया गोलंदाज किरण, तर नक्कीच हॅट्रिक वर असेल. आता मात्र या स्पर्धेमध्ये एकमेव गोलंदाजाने हॅट्रिक पूर्ण केलेली आहे M.D.SPORT आमनेपाडा संघाचा रामकृष्ण काकडे याच्या माध्यमातून प्रथम विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर पाहूया किरण या स्पर्धेतील दुसरा गोलंदाज ठरतोय का. सामना करेल नवीन फलंदाज अजय कदम. सुरेख चेंडू आणि या ठिकाणी यश त्या उद्ध्वस्त केल्या, हॅट्रिक पूर्ण करतो या स्पर्धेतील दुसरा गोलंदाज ठरतोय किरण मावली स्पोर्ट आमने संघाचा. अगदी योग्य वेळेवर हॅट्रिक या ठिकाणी साकारलेली आहे किरणने. खऱ्या अर्थानं गरज होती मावली स्पोर्ट्स आमने संघाला. आमने संघ पूर्णपणे या सामन्यात परतलेला आहे. एक अप्रतिम अशी लढत आपल्याला क्रिकेटची या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, भेदक आणि भीषण मारा किरणच्या माध्यमातून. बॅक टू बॅक तीन फलंदाजांना बाद केलंय. अजय कदमने मोठी चूक केली, शफल झाला होता उजवीकडे आणि डावीकडे खेळण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू लागला एष्ट्यांवर, वेगात बीट झाला फलंदाज. तर तिन्ही फलंदाज आपण पाहतोय की त्रिफळा बाद झालेले आहेत, हा देखील एक विक्रम आहे. सुभाष ज्या पद्धतीने बाद झाला थोडासा दुर्दैवी ठरला, कारण स्वतःच्या हातानेच त्यांनी स्वतःच्या बॅटने चेंडू इष्ट्यांवर ओढवून घेतला, परंतु त्रिफळा म्हणूनच त्याची देखील स्कोरबुक मध्ये नोंद केली जाईल. तर बोल्डची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 13 स्थिरावलेली आहे नवीन फलंदाज निलेश. आता मात्र समीकरण कठीण दिसते लोणार टीम साठी. पुढचा चेंडू राईट आर्म ओवर द विकेट. अकोटप्याचा चेंडू पुल केलाय, खेळाडू येतोय दुरून, मात्र पोहोचू शकला नाही, चेंडू कॅरी झाला नाही. फुटबॉल स्किल जणू काही वापरण्याचा प्रयत्न. दोन धावा घेण्याची संधी मिळते फलंदाज निलेशला. दोन धावांनी आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या पुढे सरसावते 3-15. अजूनही 16 धावांची आवश्यकता, फक्त 7 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकामध्ये 11 धावा धावफलकावर होत्या, एकही गडी बाद झाला नव्हता, परंतु या षटकामध्ये पूर्णपणे डाव कोसळताना दिसतोय. नक्की तर पूर्णपणे वापसी करतो या ठिकाणी आता मात्र मावली स्पोर्ट आमने संघ, कारण पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर 11 धावा खर्च केल्या होत्या खंडूने, परंतु त्यानंतर किरणच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत नक्कीच 3 गडी या ठिकाणी बाद करतो हॅट्रिकच्या रूपात आणि धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी 15 थांबलेली आहे. गावतमी स्पोर्ट बापगाव बी संघ, प्लीज आपण जर या ठिकाणी जर आलात असाल तर प्लीज नाणेफेकीसाठी या, कारण आपल्याकडे जास्त वेळ नाही मित्रांनो. वेळी संदर्भात सर्व संघाने आम्हाला सहकार्य करा. षटकातील शेवटचा चेंडू अतिशय निर्णायक चेंडू असेल. अखोटप्प्याचा चेंडू स्वेअर मारा, डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली जाते. वाईटचा इशारा पंच बाळामाने यांच्या माध्यमातून. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 3-16. आता मात्र समीकरण 7 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी लोणार टीमला अजूनही 15 धावांची आवश्यकता. या स्पर्धेचा महत्वाचा नियम म्हणजे ड्रेसिंग आणि चेसिंग, या दोन्ही गोष्टी कंपल्सरी आहेत. नक्कीच अजय, पहिला गडी 13 या धावसंख्येवर बाद झाला होता आणि त्यानंतर 13 हा अशुभ आकडा मानला जातोय आणि त्या 13 अंकावर मात्र 3 गडी आतापर्यंत बाद झाले विकी स्पोर्ट लोणार संघाचे. योगेश, अशुभ आकडा आपण म्हणत आहात, खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील 13 या धावसंख्येला अशुभ आकडा मानला गेलेला आहे, परंतु दुसऱ्या संघाला तो शुभ देखील ठरत असतो. गोलंदाजासाठी शुभ ठरलेला आहे असंच म्हणावं लागेल. स्विंग केला ऑन साईडला, जबरदस्त फटका, मात्र खेळाडू डीप मिड विकेटला, त्याच्या डोक्यावरून षटकार. अतिशय महत्वाचा षटकार येतोय. या 6 धावांनी धावसंख्या वेगाने पुढे सरसावते.
22 धावा धावफलकावर 3 गडी बाद 2 षटकांचा खेळ समाप्त आणि शेवटच्या षटकामध्ये 9 धावांची आवश्यकता विकी स्पोर्ट्स लोणार संघाला. नक्कीच या षटकाराने अजय जा थोडंसं कमबॅक करतो जा आपण विकी स्पोर्ट लोणार संघ म्हटलं तर वावगत ठरणार नाही कारण 7 चेंडूचा खेळ नक्कीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि 7 चेंडू विजयासाठी फक्त आता 9 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या किरणने खंडूने खर्च केल्या आणि त्यानंतर किरणने नक्कीच सुरुवात षटकाची मात्र चांगली केली परंतु षटकाचा अंत मात्र अतिशय खराब पाहायला मिळाला कारण शेवटच्या चेंडूवर मात्र 6 धावा खर्च केल्या आणि निलेशने नक्कीच त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहतो. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी 8 धावांचं योगदान देतं आणि त्यानंतर योगेश नक्कीच एक संघर्ष करताना पाहायला मिळतो कारण 2 चकवारचे सारणी आतापर्यंत 11 धावांचं योगदान देतोय. सलामीवीर म्हणून नक्कीच आला होता आणि ज्याप्रमाणे त्याच्याकडनं जी अपेक्षा होत्या त्याचप्रमाणे या ठिकाणी मात्र कामगिरी करतोय. 6 चेंडू 9 धावा 6 चेंडू काय दपला या षटकामध्ये काय होईल कोणता संघ विजय होईल कोणता संघ पराभवाच्या छायेमध्ये जाईल याकडे सर्वांचं लक्ष आपण पाहतोय. चत्रशेन सजवायचं आहे जास्त वेळ खर्च करू नका. मित्रांनो आपण पाहतोय सरपंच चषक 2019 या स्पर्धेचं हा 7वा वर्ष आपण पाहतोय कारण ही स्पर्धा मित्रांनो ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी MD चषकाने ही स्पर्धा ओळखायची परंतु मागील सत्तापासून जर आपण विचार केला तर या स्पर्धेचं नक्कीच नाव जर वेगळं असतं परंतु आयोजक जी कमिटी आहे मित्रांनो तीच आयोजक कमिटी आपण पाहतोय. वन मॅन शो मदन दत्तू जाधव सुभाष जाधव आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सातत्याने राबवली जाते आणि या स्पर्धेचं आज दुसरा दिवस. सामना अतिशय रोमहर्षक स्थितीत पोहोचलेला दिसतोय. रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज दिनेश सामना करतोय. फलंदाज योगेश सोडून दिलाय चेंडू. स्वेअर मारा वाईटचा इशारा. अवांतर धावा देणं परवडण्यासारखं नसेल माऊली स्पोर्ट्स आमने संघाला कारण वाचवण्यासाठी जास्त धावा नाही आहेत. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे आणि आता मात्र 6 चेंडूंमध्ये फक्त 8 धावांची आवश्यकता. वेगाने वारे वाहत आहेत मैदानाच्या वरून. मैदान जणू काय साफ केलं जातंय निसर्गाच्या माध्यमातून. हा फटका हवेत आहे. लॉंगॉनला खेळाडू आहे. हवेच्या दिशेनं फटका मारला आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार. परफेक्ट टायमिंग नव्हतं योगेश परंतु त्या दिशेने जोराने वारे वाहत आहेत आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाज योगेशला. सुरेख षटकार. आता मात्र सामना कुठेतरी एकतर्फी होताना दिसतोय. 5 चेंडू शिल्लक आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे विकी स्पोर्ट्स लोणार टीमला. लोणार संघाकडून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि फलंदाजीमध्ये आपण पाहतो योगेश आणि निलेशने चांगली कामगिरी केली. राऊंड द विकेटचा मारा. सुरेख फटका. गॅपमध्ये चेंडू काढलाय. डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाईल चेंडू 4 धावांसाठी आणि या चौकाराबरोबर संघ विजयी होतोय विकी स्पोर्ट्स लोणार. हार्दिक अभिनंदन विकी स्पोर्ट्स लोणार संघ अँड हार्ड लक माऊली स्पोर्ट्स आमने. तर दुसरा दिवस सरपंच चषक 2019 आमनेपाडा आपण पाहत आहात आणि दुसऱ्या दिवसातील ही दुसरी लढत या ठिकाणी समाप्त झाली आहे. मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे आपण जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे योगेश ज्याने 21 धावांची नाबाद खेळी साकारली आणि अप्रतिम गोलंदाजी देखील केली होती. 9 धावा देत 2 गडी बाद केले होते. अष्टपैलू कामगिरी करणारा लोणार संघाचा ऑलराऊंडर योगेश. जय बजरंग भावाले आणि गावदेवी युवई या दोन्ही संघांना विनंती असेल आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जय बजरंग भावाले आणि गावदेवी येवई दोन्ही संघांना विनंती करतो आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातो ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आपल्या संघासाठी. फलंदाजी करत असताना 21 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना 2 महत्त्वाची गडी नक्कीच त्याच्या माध्यमातून बाद करण्यात आले आणि त्या खेळाडूचं नाव आहे योगेश. विकी स्पोर्ट लोणार संघाचा हा खेळाडू आहे आणि नक्कीच त्याचं या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन त्याचा या ठिकाणी गुणगौरव केला जाईल. प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी मित्रांनो तब्बल 11 पारितोषिक आपण पाहतोय आणि नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा विक्रम नोंदवला जातो या आमने लोणार परिसरामध्ये आणि नक्कीच ज्या स्पर्धेची मित्रांनो आपण आतुरतेने वाट पाहत असतो आणि त्या स्पर्धेचा या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेटचा मेलावा क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपण पाहतोय. तर योगेश मोगरे इज द मॅन ऑफ द मॅच नक्कीच या ठिकाणी येतोय. तर मी प्रथमतः जनार्दनजी मागे आपल्याला विनंती करतोय की या स्पर्धेची जी सुंदर ट्रॉफीज आहे ती आपल्या शुभ हस्ते देणार आहोत आणि त्यानंतर कॅप सुद्धा आपण परिधान करणार आहोत. त्यानंतर उत्कृष्ट क्रिकेटपटू माइक टीम महेंद्र मागे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर नक्कीच आपल्याला विनंती करतोय आपल्या
शुभहस्ते पुढील पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यानंतर सावदगावचे प्रसिद्ध उद्योजक राजू म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला विनंती करतोय आपल्या शुभहस्ते पुढील पारितोषिक आपण देणार आहोत. त्यानंतर या स्पर्धेचे शिल्पकार विद्यमान सरपंच संतोषजी काकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभहस्ते पुढील पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यानंतर सन्माननीय योगेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभहस्ते आपण पुढील पारितोषिक या ठिकाणी देऊया. त्यानंतर सन्माननीय मोगरेजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संघेगावतीला पोलीस पाटील आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभहस्ते आपण पुढील पारितोषिक देऊया. त्यानंतर इतर मान्यवरांना सुद्धा विनंती असेल आपल्या शुभहस्ते पुढील पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. यशवंतजी पाटील इताडगावतील समाजसेवक अनिलजी पाटील सापे आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभहस्ते आपण या ठिकाणी पुढील पारितोषिक देणार आहोत. त्यानंतर श्रावणजी काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी ग्रामपंचायत सदस्य आमने आमनेपाडा यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पुढील पारितोषिक देत आहोत. आणि त्यानंतर आमचे मॅन ऑफ द सिरीजचे स्पॉन्सर एक डॅसिंग पर्सनॅलिटी सचिनजी पाटील इताडगावतील सुप्रसिद्ध उद्योजक त्यांच्या शुभहस्ते आपण या ठिकाणी पुढील पारितोषिक देतोय. वेल प्लेड योगेश, तुला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.